आणि आता एक नजर टाकणार आहोत महाफास्ट न्यूज 100 वर. गुवाहाटीला हॉटेलमध्ये आमदारांकडनं एअर होस्टेसचा विनयभंग करण्याचा प्रयत्न, अॅडव्होकेट असिन सरोदेंचे शिंदे गटाचे गंभीर आरोप. शिंदेसोबत गुवाहाटीला गेलेल्या दोन आमदारांना मारहाण, अॅडव्होकेट असिन सरोदेंचे शिंदे गटाच्या आमदारांवरही गंभीर आरोप. असिन सरोदेंना 2 वर्षानंतर जाग आली आहे का? त्यांनी गुवाहाटीमध्ये जाऊन तक्रार करावी. सरोदेंनी केलेल्या आरोपांवर शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया, तर आम्हाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचाही देसाईंचा आरोप. ठाकरे गटाचे नेते खुश होतील म्हणून सरोदेंकडनं आरोप. ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेतही सरोदेंची पुढाऱ्यासारखी भाषा, आम्ही त्यांना कवडीची किंमत देत नाही, संजय शिरसाटांची टीका. असिन सरोदेंच्या आरोपांमध्ये तथ्य, आरोपींची चौकशी झाली पाहिजे. असिन सरोदेंच्या वक्तव्यावर राजन साळवींची प्रतिक्रिया. केंद्रीय मंत्री अमित शहा उद्या मुंबईमध्ये, महायुतीच्या जागांचा उद्या तिढा सुटणार. उद्या आणि परवा मुंबईमध्ये अजित पवार गटाची महत्वाची बैठक. अजित पवार, सुनील तटकरेंसह महत्वाचे नेते उपस्थित राहणार. लोकसभेपूर्वी 17 मतदारसंघासाठी 2 दिवस चर्चा होणार. कोल्ह्यांना मत द्या यासाठी मीच तुमच्याकडे यायचो. कोल्ह्यांनी 2 वर्षांमध्ये राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. लोक जोड्यानं मारतील असं करू नका, मी कोल्ह्यांना सांगितलं होतं, अजित पवारांचं वक्तव्य. अजित पवार गट लोकसभेच्या 10 जागांवरती आग्रही. धाराशिव, परभणी, बुलढाणा, गडचिरोली, माढा, हिंगोली, बारामती, सातारा, शिरूर, रायगड या जागांचा समावेश. 10 लोकसभा जागा लढण्याचा अजित पवार गटाचा महायुतीच्या नेत्यांकडे प्रस्ताव. अमरावतीतही दादा गटाचा दावा. मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची माहिती. प्रत्येक पक्षाला आपापल्या जागा मागण्याचा अधिकार. शिंदे फडणवीस अजित पवारांच्या बैठकीनंतर जागा वाटपावर निर्णय होईल. या चर्चांवरती चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. काँग्रेसशी संलग्न होऊन लोकसभा लढवायची होती. शाहू महाराज छत्रपती मवियाकडनं कोल्हापूरची जागा लढवणार, तर मी शाहू महाराजांच्या बाजूने उभं राहणार. संभाजीराजे छत्रपती यांचं वक्तव्य. लोकसभेसाठी आमचा 22 जागांचा आग्रह, मात्र महायुतीमधील वरिष्ठ नेते जागा वाटपाचा निर्णय घेतील. शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. पूर्वी जागा वाटपासाठी मातोश्रीवरती राष्ट्रीय नेते यायचे, आता ठाकरेंकडे आव्हाड, पटोलेंसारखे नेते चर्चेसाठी येतात. शंभूराज देसाईंची उद्धव ठाकरेंवर टीका. फक्त फेसबुक लाईव्ह करून काही होत नसतं, देसाईंचा खोचक टोला. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरून भाजप शिंदे गटात धुसफूस. रत्नागिरी सिंधुदुर्गात भाजपचाच खासदार झाला पाहिजे. लोकसभेच्या बदल्यात रत्नागिरी विधानसभा द्यायला तयार, भाजपचे माजी आमदार बाळ माने यांचं वक्तव्य. प्रकाश आंबेडकरांवर मायावती सारखा ठपका लागणार नाही, प्रकाश आंबेडकर आमच्या सोबत येतील, संजय राऊतांचं वक्तव्य. मवियासोबत येण्यासाठी आव्हाडांची प्रकाश आंबेडकरांना भावनिक साथ. तुमचं ध्येय आणि आमचं ध्येय एकच, आव्हाडांचं वक्तव्य. राज्यातल्या 48 जागांपैकी 40 जागांवरील महाविकास आघाडीतील वाटाघाटी झाल्या. 4 जागांचा तिढा येत्या आठवड्यात सुटणार. 47 उमेदवारांची यादी येत्या आठवड्यात जाहीर करणार बाळासाहेब थोरातांची माहिती. महाविकास आघाडीचं जागा वाटप लवकरच होईल. वंचितला 4 ते 5 जागा दिल्या जाऊ शकतात. आमची चर्चा सुरू, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. गेल्या वेळच्या 22 जागांवर आग्रही, पण त्यावर तडजोडीचे अधिकार शिंदेंना. लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात संजय शिरसाटांची प्रतिक्रिया. महायुतीच्या जागा वाटपासाठी अमित शहा यांना यावं लागतंय, यातच सर्व काही आलं. जागा वाटपावरून युतीचे नेते एकमेकांच्या मानेवर बसतील. ठाकरे गटाचे नेते विनायक राऊतांची महायुतीवर टीका. माझ्या उमेदवारीचा कोणता संभ्रम नव्हता, माझी उमेदवारी निश्चित. काही लोकांच्या वक्तव्याला पक्ष महत्व देणार नाही. भावना गवळींची अप्रत्यक्षपणे संजय राठोडांवर टीका. भावना गवळींना पक्षानं तिकीट नाही दिलं तर माझ्या पक्षाकडनं तिकीट देईन. मी आणि माझा पक्ष गवळींच्या पाठीशी. महादेव जानकरांचं वक्तव्य. संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील आता निवडून येऊ शकत नाहीत, भागवत कराडांची टीका. तर छत्रपती संभाजीनगरची जागा आम्ही महायुती किंवा एनडीए म्हणून लढू, कराडांचं विधान. अजित पवार आणि आढळराव पाटलांचा एकत्र प्रवास. विविध विकास कामांचं उद्घाटन आणि शेतकरी मेळाव्यासाठी उपस्थिती. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता. कोल्हापूरच्या शाहू स्टेडियमवरती शाहू महाराज आणि मंत्री हसन मुश्रीफ एकत्र. एका फुटबॉल सामन्याच्या दरम्यान दोघांमध्ये गप्पा रंगल्या. फुटबॉल सामन्याला मंत्री चंद्रकांत पाटलांचीही हजेरी. भाजप नेते हर्षवर्धन पाटलांना इंदापूर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी. भाजपच्या मित्रपक्षांचे पदाधिकारी शिवराळ भाषेत वक्तव्य करत असल्याचा हर्षवर्धन पाटलांचा आरोप. पाटलांचे थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र.
बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंच्या उमेदवारीचे फलक, उमेदवारी जाहीर होण्याआधीच कार्यकर्त्यांकडनं बारामतीत सुप्रिया सुळेंचे फलक. बारामतीमध्ये महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारच, सुनेत्रा पवार बारामती लोकसभेत यंदा बाजी मारणार, चित्रा वाघ यांना विश्वास. नांदेडचे माजी खासदार सुभाष वानखेडे पुन्हा लोकसभेच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत. नांदेड लोकसभेची जागा काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना सोडावी, सुभाष वानखेडेंची मागणी. कल्याण लोकसभेची जागा लढवण्यासंदर्भात राज ठाकरे निर्णय घेतील. पोषक वातावरण असेल तर जागा लढवण्याबाबत पक्ष निर्णय घेईल, मनसे आमदार राजू पाटलांचं वक्तव्य. चंद्रपूर लोकसभेच्या तिकिटासाठी काँग्रेसमध्ये रस्सीखेच, आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह शिवानी वडेट्टीवारांचीही दावेदारी. लोकसभेच्या तिकिटासाठी काँग्रेसमध्ये मोठी चुरस. शिवानी वडेट्टीवारांना तिकीट मागण्याचा अधिकार, जे आता तिकीट मागत आहेत ते अलीकडेच पक्षात आलेत. विजय वडेट्टीवारांची लोकसभेच्या उमेदवारीवर प्रतिक्रिया. धाराशिवमध्ये भाजपकडनं लोकसभेसाठी बसवराज मंगरुळे इच्छुक, बसवराज मंगरुळेंची पक्षाकडे मागणी, मंगरुळे यांचे जिल्ह्यात दौरे सुरू. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातनं निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांकडनं 5 वर्षाचा कार्य अहवाल प्रकाशित, ठाकरे गटाकडनं लोकसभेची तयारी सुरू. काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी वेताळ टेकडी परिसराची केली पाहणी. जागोजागी राडारोडा आणि कचरा पडलेला असल्यानं पालिकेच्या कर्मचाऱ्यांना परिसर स्वच्छ करण्याच्या सूचना. भाजपमध्ये गेल्यावर निवडून येऊ अशी आजकाल मानसिकता, तर काँग्रेसचं आता काही खरं राहिलेलं नाही. आगामी निवडणुकांसंदर्भात बच्चूकडूंचं विधान. बच्चूकडूंच्या विधानावर आमचे प्रवक्ते उत्तर देतील, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात भूमिपूजन आणि विकास कामांचा धडाका. आमदार राजू कोरमारे यांच्या हस्ते 75 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन. मला संधी दिली तर धुळे लोकसभेसाठी तयार, एमआयएमचे मालेगावचे आमदार मुफ्ती मोहम्मद यांचं वक्तव्य. ते एमआयएम राज्यात 5 जागेवरती निवडणूक लढवणार, मुफ्ती मोहम्मद यांची माहिती. समृद्धी महामार्गाच्या 3रा टप्प्याचं लोकार्पण संपन्न, मंत्री दादा भुसेंच्या हस्ते 3रा टप्प्याचं लोकार्पण. लोकार्पण सोहळ्याला छगन भुजबळ, भारती पवारही उपस्थित. तर भरवीर ते इगतपुरी दरम्यान 25 किलोमीटर टप्प्याचं हे लोकार्पण. छगन भुजबळांची दादा भुसेंवर नाराजी, समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणाला दादा भुसे यांना उशीर झाल्यानं भुजबळांची नाराजी. कोल्हापुरात मुश्रीफांच्या जनता दरबारमध्ये शेतकऱ्यांचा संताप. 6 वर्षांपासून अधिकाऱ्यांना कामं थांबवल्याचा शेतकऱ्यांचा आरोप, प्रशासकीय अधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये शाब्दिक वाद. मुख्यमंत्री शिंदे आज वाशिम दौऱ्यावर, बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण भवनाचं लोकार्पण करणार. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं भावना गवळींकडनं शक्तीप्रदर्शन. भंडाऱ्याच्या अकोलीमध्ये साकोली या भागामध्ये आज संध्याकाळी प्रकाश आंबेडकरांची सभा, कार्यकर्त्यांकडनं सभेची जय्यत तयारी सुरू. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मवियाचे अनेक कार्यकर्ते शिवसेनेत दाखल. नालासोपाऱ्यामध्ये पक्ष संघटनेला बळकटी देण्याचे शिंदे गटाचे प्रयत्न. रायगडच्या उरणमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश, ठाकरे यांच्या मावळ मतदारसंघातील दौऱ्याआधीच पक्षप्रवेश. नाशिकमध्ये शेतकरी मोर्चाचा आज 8वा दिवस, विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांसाठी या. अपर जिल्हाधिकाऱ्यांबरोबर आज पुन्हा बैठक, चर्चेनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार. पुणे शहरामध्ये जड वाहनांना उद्यापासून नो एंट्री. पिंपरी चिंचवड, मुंबई, सातारा, सोलापूर या शहरातनं पुण्यामध्ये येणाऱ्या जड वाहनांना उद्यापासून बंदी. वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांचा निर्णय. साताऱ्यामध्ये निसर्गाची हानी करणाऱ्या वृक्ष तोडणाऱ्यांना झोडपून काढा. अजिंक्यतारामधील वृक्ष संगोपनाच्या उपक्रमातनं अभिनेते सयाजी शिंदे यांचं वक्तव्य. सांगलीतल्या विटा आगारामधनं अयोध्येसाठी बस, जय श्रीरामच्या जयघोषात बस निघाली अयोध्येला.